नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी लाडका भाऊ योजना आलेली आहे त्याचा जे आर जो पास झालाय त्याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. कारण का बघा, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सर्वच जे भाऊ होते त्यांना एकच प्रश्न होता की लाडक्या भावांसाठी काय, तर त्यासाठी ही योजना जे महाराष्ट्र सरकार आहे त्याने आणलेली आहे. प्रत्येक भावाला महिन्याला 10,000 रुपये भेटणार आहेत, परंतु ते कोणाला भेटणार, त्यासाठी कागदपत्रे कोणते कोणती लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा, तसेच आपल्याला ते कधी भेटणार, त्यासाठी काय करावं लागेल, याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, यामध्ये फक्त जी आपली योजना आहे त्या योजनेचं नाव लाडका भाऊ योजना असं नसून तर ती बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे. बघा त्याच्या संबंधित जे अंमलबजावणीस मान्यता देण्याबद्दल हा जी आर आलेला आहे. आता यामध्ये आपण संपूर्ण जे महत्वाचे पॉइंट आहेत ते बघणार आहोत. ही संपूर्ण जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही ते संपूर्ण पीडीएफ डिटेलमध्ये पाहू शकता. आपण या व्हिडिओमध्ये यामध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत ते बघणार आहोत. तर बघा, सुरुवातीला ही का योजना का सुरू केली आहे आणि कोणासाठी सुरू केली आहे, तर बघा राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना बघा व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्यामुळे व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे यामध्ये जे अडचणींना सामोरे लागल्याचे दिसून येत आहे. या समस्येमध्ये युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी विशेषतः बघा यामध्ये 12वी पास, विविध ट्रेड मधील ITI, पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. तर यामध्ये बघा तुम्ही 12वी पास, विविध ट्रेड मधील ITI, पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवक असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. आता यामध्ये पुढील बघा, तर सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत आहे असे असल्याचे निदर्शनात येत आहे. तर बघा, तुम्ही जे 12वी पास झाल्यानंतर किंवा एखादं शिक्षण किंवा डिप्लोमा कम्प्लीट केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला कोणी जॉब देत नाही, तर त्यासाठी तुम्हाला आधी अनुभव मागतात. तर त्यासाठीच जे अनुभव म्हणजे जस्ट पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. बघा यामध्ये तुम्हाला पगारही मिळणार आहे, सोबतच त्या व्यवसाय तुम्ही ज्या फील्डमध्ये ज्या तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला काम भेटणार आहे त्याचं तुम्ही अनुभव वापरून म्हणजे तुम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 6 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तुम्ही इतर कुठेही जॉब करू शकता. तर आता यामध्ये बघा, याआधी महाराष्ट्र शासनामार्फत बघा रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुसार सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. त्या उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा ही जी योजना आहे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, ही जी योजना आहे याच योजनेमध्ये सुधारणा करून ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा याचं नाव काय आहे, तर याचं नाव असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्यक्षम प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव असणार आहे. आता यामध्ये बघा याची योजनेचे स्वरूप कसे असणार आहे, ती कशी राबवली जाणार आहे, यामध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला या उपक्रमांतर्गत योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. बघा सध्या फॉर्म भरण्याची साईट चालू झालेली आहे. हा फक्त जी योजना ची अंमलबजावणीसाठी जो GRL आहे तो GR आहे. आता यामध्ये योजनेचं कामकाज काय आहे, ते कशा पद्धतीने काम करणार आहे याची माहिती दिलेली आहे. आणि यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतो, तर बघा 12वी पास सोबतच ITI धारक जे असतील, ITI केलेले विद्यार्थी, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणारे जे केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करतील. बघा ते ऑनलाईन नोंदणी करू शकतात. त्यामध्ये बघा तुम्हाला कुठे कुठे जॉब भेटणार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये बघा लघु आणि मध्यम
व मोठे उद्योग तसेच स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था आणि विविध आस्थापना याने असलेला मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने ते नोंदवतील आणि किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. बघा आता या ज्या संस्था आहेत यामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी जॉब हे भेटणार आहे. तर यामध्ये बघा सदर्भ कसं काय करणार आहे. आता यासाठी बघा महत्वाची जे योजने करतात जे उमेदवार आहे त्याची पात्रता काय असणार आहे. तर बघा उमेदवाराचे वय हे किमान 18 ते 35 वर्ष यामधील असणं आवश्यक आहे. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 वर्षे तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता. सोबतच बघा उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 12वी पास सोबत किंवा ITI पदवी का पदवी पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाहीयेत. बघा तुम्ही कमीत कमी 12वी पास असणं आवश्यक आहे. सोबतच तुम्ही बाकी जर ITI पदवी का पदवी पदव्युत्तर असाल तर बेस्टच आहे. तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन नुसार येथे काम मिळणार आहे. सोबतच जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकत नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या योजनेला अप्लाय करू शकता. सोबतच बघा उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा आणि उमेदवाराची आधार नोंदणी असावी. म्हणजे उमेदवाराकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. सोबतच बँक खाते म्हणजे आधार संलग्न असावे. आधार कार्डला लिंक असणारे जे बँक आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि उमेदवाराने बघा कौशल्य व रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. हे सध्या अजून चालू झालेलं नाही. चालू झाल्यानंतरची माहिती आपल्या चॅनलवर येऊन जाईल. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वाधिक येऊन जाईल. आता सोबतच बघा आस्थापना आणि जे इथे उद्योग आहेत म्हणजे उद्योगासाठी आणि आस्थापना ज्या आहेत म्हणजे ज्या कंपनीज आहेत त्यांची काय काय ते क्वालिफिकेशन आहे ते कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात त्याची सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यामध्ये बघा पुढचा पॉइंट आहे बघा सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी बघा 6 महिने असणार आहे. 6 महिने तुम्हाला प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरीकडे जाऊन अप्लाय करू शकता. त्याच्या बेस म्हणजे तुम्हाला जे एक्सपिरियन्स आहे अनुभवाच्या बेसवर तुम्ही दुसऱ्या अदरच्या कंपनी आहेत किंवा इतर प्रायव्हेट कंपनी तुम्ही अप्लाय करू शकता. सोबतच बघा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र हे देण्यात येणार आहे. सोबतच या योजनेत प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास किंवा उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. बघा तुम्ही जर 6 महिने प्रशिक्षण झालं त्यानंतर तुम्ही त्या कंपनीला जर योग्य वाटलात तर ते तुम्हाला ठेवून घेतील किंवा जर तुम्हाला तिथे काम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला तेथे त्या कंपनीमध्ये कामाला घेऊ शकतात. सोबतच पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे बघा प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा तसेच कामगार नुकसान भरपाई कायदा आणि औद्योगिक विवाद कायदा हे लागू असणार नाही हे लक्षात ठेवा. आता यामध्ये सोबत जे आपण आहेत म्हणजे प्रशिक्षार्थी आहेत त्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्थेप्रमाणे शासनामार्फत हे विद्या वेतन दिले जाणार आहे. आता कोणाला किती वेतन भेटणार आहे ते बघा. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला 6000 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. सोबतच तुम्ही ITI किंवा पदविका असाल धारक असाल तर तुम्हाला महिन्याला 8000 रुपये आणि तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर तुम्हाला महिन्याला 10000 रुपये एवढं विद्या वेतन मिळणार आहे. आता 6 महिने तुमचं प्रशिक्षण जो कालावधी असेल तोपर्यंत तुम्हाला 12वी पास असताना 6000, ITI आणि पदविकाला 8000, सोबत पदवी आणि पदव्युत्तराला 10000 एवढं भेटणार आहे. सोबतच बघा ते तुम्हाला कसं दरमहा विद्या वेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षण अदा करण्यात येणार आहे. सोबतच बघा दरम्यान प्रशिक्षणाची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना व उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. तुम्हाला सदर थेट ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थी विद्यावेतन प्रशिक्षणाच्या बघा जो कोणी लाभार्थी असेल त्याच्या थेट बँक खात्यात DBT ऑनलाईन पद्धतीने दर महिन्याला अदा करण्यात येणार आहे. सोबत बाकी आता याच्यामध्ये बघा दुसरा पुढचा महत्वाचा पॉईंट आहे बघा प्रशिक्षणार्थी महिन्यातून बघा कमी 10 दिवस
किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त दिवस गैरहजर असला तर त्याला जे महिन्याचे विद्यावेतन आहे ते भेटणार नाहीये. बघ कमीत कमी 10 दिवस आणि त्यापेक्षा जास्त जर गैरहजर असेल तर. सोबतच बघा पुढचं आहे तर बाकी जर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेला असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाहीये. जर तुम्ही पहिल्या महिन्यात सोडून गेलात तर तुम्हाला जे विद्यावेतन आहे ते मिळणार नाहीये. तुम्हाला 6 महिने तिथे प्रशिक्षण घ्यावे लागेल तेव्हा तुम्हाला जे विद्यावेतन जी योजनेद्वारे तुम्हाला पैसे भेटत राहतील. बाकी इतर ज्या माहिती आहेत त्याची माहिती दिलेली आहे. बरोबर बघा एका उमेदवारास या योजनेचा एकदाच लाभ घेता येणार. म्हणजे मी एकदा लाभ घेतला तर त्यानंतर तुम्हाला या योजनेचा परत लाभ घेता येऊ शकणार नाहीये. ही माहिती योजना फक्त एकासाठी 6 महिन्यासाठी मर्यादित आहे. बाकी इतर माहिती दिलेली आहे. संपूर्ण पीडीएफ बघा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे तिथे अपलोड केले. तिथे जाऊन तुम्ही डिटेल मध्ये पूर्ण वाचू शकता. तसेच माहिती कशी वाटली या संबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंट मध्ये विचारा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.